लोकसभा निवडणुकीत सोलापूर राखीव मतदारसंघातून प्रणिती शिंदे या खासदार झाल्या. त्यांचा पारंपरिक मतदारसंघ शहर मध्य हा आता त्या नसल्याने इतरांना या ठिकाणी संधी उपलब्ध झाली आहे. आजपर्यंतचा सुशीलकुमार शिंदे यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी सोडलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार झालेला आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेला शहर मध्यमधून यंदा चांगली संधी आहे. यापूर्वी शहर मध्य या मतदारसंघातून एकत्रित असलेल्या शिवसेनेमधून महेश कोठे, दिलीप माने, पुरुषोत्तम बर्डे यांनी निवडणुका लढवल्या. या तीनही नेत्यांनी 30-35 हजारांच्या दरम्यान मते घेतली. मध्यमध्ये जो उमेदवार 45-50 हजार पर्यंत मते घेतो तो विजयी होतो असा इतिहास मागील दोन निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली मते पाहता एकूणच हिंदुत्ववादी मतांचा विचार करता महायुतीमधून जो उमेदवार येईल त्याला आमदार होण्याची संधी आहे. शहर मध्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, जिल्हा प्रमुख मनीष काळजे, शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्या नावांची चर्चा आहे. यामध्ये शिवाजी सावंत हे निश्चित उमेदवार असतील असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे सांगतात. परंतु मुख्यमंत्र्यांच्या जवळ दिसणारे मनीष काळजे सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनी बराच निधी मध्यमध्ये दिला आहे. विशेष करून त्यांनी मुस्लिम भागातही थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळालेला निधी वाटप केला. मोची समाजातील प्राध्यापिका ज्योती वाघमारे या जरी उघडपणे इच्छुक नसल्या तरी त्यांच्या नावाची अनेक जण चर्चा करतात. मागील वर्षी आरोग्य शिबिरातून शिवाजी सावंत यांनी मोर्चे बांधणी केल्याचे पाहायला मिळाले. पण मागील काही महिन्यांमध्ये त्यांचे मध्यमध्ये जास्त लक्ष नसल्याचे दिसून आले. ते आपले बंधू आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागात जास्त इंटरेस्टिंग वाटतात अशी चर्चा आहे. या मतदारसंघात शिवाजी सावंत कोण हेच अनेक जणांना माहिती नाही. त्यामुळे सावंत यांनी आरोग्य मधून लक्ष घालून थोडेसे मध्यमध्ये लक्ष घालावे अशी मागणी निष्ठावंत शिवसैनिक करत आहेत. यापूर्वी दोन वेळा मध्य लढवलेले माजी महापौर महेश कोठे हे ऐनवेळी शिवसेनेकडून उमेदवार म्हणून आले तर नवल वाटायला नको. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.